आता स्क्रीन वरती आपण हा जो मेनू बार आहे स्टार्ट मेनू बार हा आपण क्लासिक असा सेट केलेला आहे। आता मी राइट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जाऊन टास्क बार एंड स्टार्ट मेनू प्रॉपर्टीज मध्ये स्टार्ट मेनू मध्ये क्लासिक मेनू कस्टमाइज करणार आहे। यासाठी क्लासिक मेनू सिलेक्ट केलेला असताना कस्टमाइज या बटनवर क्लिक करून मी हा मेनू कस्टमाइज करू शकतो व यानंतर ऐड या बटनवर क्लिक करून मी एक नवीन शॉर्टकट इथे ऐड करू शकतो। आता स्टार्ट मेनू ऑप्शन्स मध्ये मला काही ऑप्शन्स दिसत आहे, डिस्प्ले रन, इनेबल ड्रॅगिंग अँड ड्रॉपिंग, कंट्रोल एक्सपांड कंट्रोल पॅनल। आता जर मी स्टार्ट मेनूवर क्लिक केलं, सेटिंग्सवर क्लिक केलं तर कंट्रोल पॅनल हा इथे एक्सपांड होत आहे, हे मला नको असेल तर मी हे काढून टाकू शकतो। यासाठी हा चेकबॉक्स क्लिअर करून मी ओके करणार आहे। आता सेटिंगमध्ये कंट्रोल पॅनल जो आधी एक्सपांड व्हायचा म्हणजे याचा सब मेनू होता तो आता राहिलेला नाही। आता मी परत एक्सपांड माय डॉक्युमेंट्स तसेच एक्सपांड माय पिक्चर्स हे पण काढून टाकत आहे। आता डॉक्युमेंट्समध्ये माय डॉक्युमेंट्स तसेच माय पिक्चर्स याला सब मेनू आहे, हे काढून टाकल्यानंतर ओके वरती क्लिक करून आता मी ते काय आहे ते पाहणार आहे। आता इथे सब मेनू दिसत नाही। अशा प्रकारे मी स्टार्ट मेनू या प्रॉपर्टीज मधून कस्टमाइज करू शकतो। तसेच इतर काही ऑप्शन्स आहेत ते पण पाहू शकतो।